महाविकास अघाड़ी की रविवार को पूर्व नागपुर के दर्शन कॉलोनी मैदान में हुई दूसरी वज्रमूठ सभा में पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने शिंदे फडणवीस सरकार पर निशाना साधा। इस दौरान पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, विधानसभा में नेता प्रतिपक्ष अजीत पवार, कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, विधान परिषद में नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे, माणिकराव ठाकरे, पूर्व मंत्री बालासाहेब थोरात, सांसद संजय राउत, सांसद अरविंद सावंत, पूर्व मंत्री आदित्य ठाकरे, कांग्रेस के विदर्भ प्रभारी आशीष दुआ, पूर्व मंत्री अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, सभा के संयोजक विधायक सुनील केदार, विधायक नितिन देशमुख, विधायक सुनील प्रभु, पूर्व मंत्री सतीश चतुर्वेदी, रमेश बंग, विधायक विकास ठाकरे, विधायक अभिजीत वंजारी, कांग्रेस के प्रदेश महासचिव अतुल कोटोचा व अन्य पदाधिकारी प्रमुखता से उपस्थित थे। इस दौरान उद्धव ठाकरे ने कहा कि राज्य में बेमौसम बारिश होने के बीच मुख्यमंत्री शिंदे अयोध्या गए, उनके साथ में उप मुख्यमंत्री भी चले गए। इससे मेरा शर्ट तेरे शर्ट से भगवा कैसे, यह दिखाने की होड़ मची हुई है। यह राम भक्त होते तो पहले सूरत और गुवाहाटी जाने की बजाय अयोध्या गए होते। पुलवामा ब्लास्ट में इस्तेमाल विस्फोटक नागपुर से होकर गुजरा, लेकिन आज तक उसकी जांच नहीं हुई, किसी तरह की कोई कार्रवाई नहीं हुई है। यह बातें कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कही। पटोले ने कहा कि राज्य में शिंदे फडणवीस सरकार आने के बाद से बेमौसम बारिश हुई है और किसानों को भारी नुकसान हुआ है, लेकिन यह सरकार किसानों की मदद नहीं कर रही है। सर्व मान्यवर आणि माझे सहकारी आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजची ही महाविकास आघाडीची दुसरी सभा आहे। पहिली संभाजीनगरमध्ये झाली आणि आज आपल्या महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये म्हणजे नागपूरमध्ये होते। मला जुने दिवस आठवले, काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी आम्ही जे म्हणजे तेव्हा आमची आघाडी नव्हती, शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी असे समोरासमोर लढत होतो आणि एक मोठी सभा घेतली होती कस्तुरचंद पार्कवर। त्या सभेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही एक मागणी होती आणि मला अभिमान आहे की महाविकास आघाडी सरकारचं एक नागपूरमध्ये अधिवेशन झालं आणि त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनामध्येच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करण्याची नुसती घोषणा नाही तर करून दाखवलं। मगाशी नाना आपण उल्लेख केला आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा, आज त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे। पण त्याच्यामध्ये सुद्धा काही ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की हा पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला, जे देशभर गल्ली बोळामध्ये घराणेशाहीच्या विरुद्ध बोंबलत आहेत त्यांना एका समाजसेवा करणाऱ्या घराण्याच्या समोर झुकावं लागलं हे आजच्या कार्यक्रमातून दाखवून दिलेलं आहे। काही सत्ता नाही, अधिकार नाही, पण सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणी जरी असला आणि समोर सच्चा समाज सुधारक असला तर त्याच्यासमोर त्याला झुकावंच लागतं हे आज महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे। आणि आप्पासाहेबांचं घराणं मोठं आहे, घराण्याची एक परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये एक महत्त्वाचं काम ते जे करतात ते म्हणजे व्यसनमुक्ती। व्यसन हे वाईटच असतं, व्यसन हे दारूचं असतं, अंमली पदार्थाचं असतं आणि तसंच व्यसन आणि तशीच नशा ही सत्तेची सुद्धा असते। सत्तेची नशा, दारूची नशा, दारूचं व्यसन हे एक घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा पूर्ण देश उद्ध्वस्त करतो हे आज आपण भोगतो आहोत, हे आपण पाहतो आहोत। आणि खरंच मला प्रश्न असा समोर उभा राहतो की आपल्या देशात लोकशाही आहे का? ही एवढी मोठी जनता इकडे जमलेली आहे, आज सकाळी तिथे सुद्धा जमली होती, महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेमध्ये जमत असते, पण ही एवढी लोक जमले, तेवढी जनता आहे आणि आपल्या देशात लोकशाही आहे असं आपण मानतो। पण आज जर विचार केला तर आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग फक्त जे सत्तेवरती बसलेले आहेत त्यांच्या मित्राचं गिराईक बनवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं मतदार बनवण्यासाठीच होतोय हा कधीतरी तुम्ही विचार केलात का? जे सत्तेवर बसले त्यांचे मित्र
कोण कोण आहे ना, कळला ना म्हणजे जयंतराव तुम्ही आपल्या देशाचा क्रम कसा घसरत चाललेला आहे तो सांगताय आणि यांच्या मित्राचा क्रम कसा वाढत चाललेला आहे. जगाच्या श्रीमंतीमध्ये अव्वल पाचामध्ये तीनामध्ये दोनामध्ये एकामध्ये आता त्याच्यावरती काय, पण यांच्या मित्रांचे क्रमांक असे वाढत चालले आणि माझ्या देशातला हा गोर गरीब आहे त्याचा माझ्या देशाचा क्रमांक हा खाली 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 जात चालले. एक पर्वाकडेच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, त्यांचा उल्लेख माझ्या आधी सुद्धा वक्त्यांनी केला आणि तीच भूमी आहे ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला तीच ही भूमी, ती क्रांतिकारक ही भूमी आहे. दीक्षाभूमी इकडेच आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना दिली, आपल्या देशाला घटना दिली, संविधान दिलं. हे उगाच इकडे काहीतरी एक शोला काहीतरी जागा राहिले टेबलवरती, मग काय करायचं, मग भारत मातेचं एक चित्र आणूया, संविधानाची एक प्रत आणूया, म्हणून ते डेकोरेशनचा भाग नाही आहे. भारत माता त्या भारत मातेच्या पायामध्ये पुन्हा बेडे घालण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलात, अरे एका त्या महामानवाने आपल्या देशासाठी, म्हणजे आज अब्जावधीचा देश आहे आपला 125 कोटी, त्या एका माणसाने देश कसा चालला पाहिजे, लोकशाही कशी या देशात टिकली पाहिजे, त्याच्यासाठी एक माणूस जर संविधान लिहू शकतो तर ही एवढी सगळी मोठी जमलेली वज्रमोठ करोडो लोक अब्जावधी लोक ही त्या एका माणसाने लिहिलेली घटना तिचं रक्षण आपण करू शकत नाही. त्या एका माणसाने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, देशाला घटना दिलेली आहे. आणि म्हणून मी गेल्या वेळेच्या सभेत बोललो होतो की घटना बचाव नाही, बचाव हे थोडंसं मला असं नेबडटपणाचं किंवा कमकुवतपणाचं लक्षण वाटतं. मी घटना बचाव म्हणणार नाही, मी घटना रक्षण, घटनेचं रक्षण मीच करणार हे छाती ठोकपणे सांगून पुढे जायची आज ती वेळ आलेली आहे. नाहीतर काय उपयोग काय याचा, डोळ्या देखत सगळं घडतंय आणि आपण बरं झालं बाबा मी तिकडे नव्हतो, कसला नेबडट, मी हल्ली जरा शब्द जपून वापरायला लागलेलो आहे, तरी सुद्धा एक नेबडट शब्द गेला तोंडातून. 8-10 दिवसापूर्वी एक खडतूस शब्द बाहेर आला होता, त्याच्यावरनं मोठं कावर निवड. पण खडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता, आज सुद्धा शेतकऱ्यांचा आक्रोश माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहितीये. आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना असं म्हटलं जात होतं हे सरकार बघा कोरोनाचं संकट आलं, टोकते वादळ आलं, निसर्ग वादळ आलं, पण तेव्हा ते जागतिक संकट होतं, कोरोनाचं संकट हे जगावरती आलं होतं. पण हे उलट्या पायाचं सरकार आल्यानंतर 2-2, 4-4 दिवसांनी गारपीट होते, अवकाळी पडतोय, हे उलट्या पायाचंच सरकार आहे. आणि उलट्या पायाचं सरकार खरं म्हणजे आजच्या सभेचं एक वेगळे पण तुम्हाला सांगतो, ही महाविकास आघाडीची दुसरी सभा आहे. आजपर्यंत आपल्या देशातली प्रथा अशी आहे की पहिले आघाडी होते, युती होते, अशी आमची पण झाली होती, आम्हाला फसवलं म्हणून आपण एकत्र आलो. मी म्हणेन ते चांगलं झालं, आमचे डोळे वेळेत उघडले. पण आधी सभा घेतली जाते आणि मग सरकार स्थापन होतं. आम्ही आधी सरकार म्हणून काम करून दाखवलंय आणि त्याच्यानंतर सभा घेतो आहोत. जर आमचं सरकार नालायक असतं तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलाच नसता, उलट तुम्ही बोलला असतात बरं झालं नाकर्ते लोक गेले, नालायक लोक गेले. पण सरकार ज्या पद्धतीने पाडलं, गद्दारी करून पाडलं, पाठीद्वार करून पाडलं, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्र शूरांचा आहे, मर्दांचा आहे, पाठीमागून वार करणारा महाराष्ट्र नाही आणि शत्रूला पाठ दाखवणारा महाराष्ट्र नाही, समोरासमोर भिडणारा महाराष्ट्र आहे. आम्ही वार झेलू तो छातीवर झेलू आणि वार करू तो सुद्धा छातीवर करू, ही शिकवण आम्हाला शिवाजी महाराजांनी दिलेली आहे, ही शिकवण आहे. आणि अवकाळी अवकाळी सरकार आले असंच मी म्हणेन. एक एक शेतकऱ्यांचं जे नुकसान होते माझ्याकडे, मला आता नितीन देशमुख त्यांनी ती पाणी यात्रा काढली,
काय कोणासाठी पाणी देत होतो? विदर्भ 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 इतर वेळेला जे बोंबलतात, विदर्भावरती अन्याय झाला म्हणून ते बोंबलतात, विदर्भ कर तसे बोलत नाहीत तरी ते आमच्यावरती प्रेम करतात. पण शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे, बेलुरा गावातील मुद्दामून मला अरविंद सावंत यांनी लिहून दिले, मनोहर डांगे, त्यांचा एकूण खर्च झालाय 2 लाख. रास्ता भाव मिळाला असतं तर 3 ते 4 लाख उत्पन्न मिळाले असतं, पण गारपिटीमुळे 4 लाखचे 4 लाख संपूर्ण नुकसान झालेलं आहे. काय याला पीक विमा किती मिळणार? नुकसान भरपाई किती मिळणार? मुख्यमंत्री आमचे, उपमुख्यमंत्री आमचे, इकडे जेव्हा अवकाळी होत होता, गारपीट होत होती, अहो अयोध्येला मी सुद्धा गेलो होतो, संजय राऊत सुद्धा होते, आणि मला सांगायला अभिमान वाटेल की मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा गेलो होतो तेव्हा माझ्यासोबत सुनील केदार सुद्धा होते. पण तो एक वेळ ती वेगळी होती. जेव्हा मी पहिला प्रथम गेलो होतो तेव्हा राम मंदिराचा मुद्दा हा कोर्टामध्ये होता, थंड बस्त्यामध्ये होता, आणि सुरुवात शिवसेनेने केली. तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, पहिले मंदिर फिर सरकार. आम्ही मोदींना सांगत होतो की तुमचं सरकार आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, एक कायदा करा आणि राम मंदिर बनवा. नाही नाही नाही, आता काय बोलायचं नाही म्हणे, राम मंदिर वगैरे आत्ता बोलायचं नाही, ते होऊ दे काय व्हायचं ते होऊ दे. मग कोर्टाने निकाल दिला, आणि मग कोर्टाने निकाल दिल्यानंतर हे टिकोजीराव आता फणा काढून बसले, जणू काय आम्हीच सगळे करतो आहोत म्हणून. पण तो वेळ ती, तो एक काळ वेगळा होता. आता कोणी जाऊ शकतं तिकडे? म्हणजे एवढे लाखो लोक तिकडे जातील आणि याच्या पुढे आणखीन करोडो लोक तिकडे जातील, प्रत्येक वेळेला तिकडे काय टीव्हीवाले जाणार आहेत? पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे पहिल्यांदी जर हे जर का राम भक्त असते तर आधी सुरतला गेले नसते, पहिले अयोध्येला गेले असते. खरंच जर का यांच्या धमन्यांमध्ये हिंदुत्व असतं तर पहिले गुवाहाटीला गेले नसते, पहिले अयोध्येला गेले असते. पण हे अयोध्येला गेले, आणि मला गंमत अशी वाटते, त्यांच्याबरोबर आणखीन एक नळाबरोबर गाड्याची यात्रा. म्हणजे स्वतः मुख्यमंत्री होते, आत्ताचे उपमुख्यमंत्री, तेव्हा कधीतरी अयोध्येला गेलेलं तुम्हाला माहिती आहे? आठवत आहे तुम्हाला? स्वतः मुख्यमंत्री होतात, आम्ही सोबत होतो, पण तेव्हा कधीही अयोध्येला गेले नाहीत. पण हे जाते म्हटल्यानंतर, अरे तुझा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा, मी पण येणार, मी पण येणार, म्हणून गेले आपले नळाबरोबर गाण्याची यात्रा. आणि हे शेतकरी जे ओरडत आहेत की आम्ही इकडे रात्रभर झोपत नाही हो, झोपलो नाही, त्या दिवशी गारपीट झाली, अवकाळी पाऊस पडला, संपूर्ण समोर सोन्यासारखं पीक त्याची माती होऊन गेली, पण आमचे मुख्यमंत्री देवदर्शनाला जात आहेत, जा जरूर जा. पण रामाच्या दर्शनाला गेल्यानंतर जो राम त्याच्या प्रजेची ज्या पद्धतीने काळजी घेत होता, म्हणून आपण राम राज्य हा शब्द आणला, ते राम राज्य कधी येणार माझ्या महाराष्ट्रामध्ये? ते राम राज्य कधी येणार माझ्या या हिंदुस्थानामध्ये? आणि शेतकरी एवढे टाहो फोडतायत, आक्रोश करतायत, काही काही शेतकऱ्यांचा तर हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे. पंचनामा करायला सुद्धा सरकारी अधिकारी वेळेवर जात नाही, मग नंतर मुख्यमंत्री जातात आणि आदेश काय देतात, ताबडतोब पंचनामे करा. मग तुम्ही तुलना करा, जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा आम्ही जास्तीत जास्त वेळेला, कमीत कमी वेळेत शेतकऱ्याच्या हातामध्ये थेट मदत पोहोचवली होती की नव्हती, हे एकदा उघडपणाने सांगा, पोहोचवली होती की नव्हती? जे काय आम्ही शेतकऱ्यांसाठी करत होतो ते तुमच्यापर्यंत वेळेमध्ये पोहोचत होतं की नव्हतं? आणि आता शेतकरी जे बोलतायत की आता पंचनामे कशाला करताय, आता सरळ आमच्या मैताला या, हे निर्लज्ज आहेत, त्याला सुद्धा जातील, कारण सगळीकडे जात आहेत, फिरतायत फिरतायत फिरतायत. उद्धव ठाकरे हे घराबाहेर कधी पडलेच नाहीत, त्यांनी घरात बसूनच कारभार केला. मग हे माझे सगळे सहकारी आहेत, ते काय करत होते? आणि ठीक आहे, तो काळ तसा होता, मी घरात बसून कारभार केला, पण घरात बसून कारभार करत होतो तरी सुद्धा केवळ तुमच्या आणि तुमच्या सहकार्यामुळे. तेव्हा देशामध्ये पहिल्या 5 आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर लागत होता. काम करायचं असेल तर कुठूनही करू शकतो, नुसतंच वणवण फिरला म्हणजे काम झालं असं होत नाही. तर जनतेला काय पाहिजे, त्या जनतेला काय पाहिजे ते जर का आपण तुम्ही देणार नसाल आणि नुसत्या भूलथापा देणार असाल तर तुमच्या पदाचा उपयोग काय?
महागाई वाढत चाललेली आहे. लोक म्हणतात तुम्ही महागाईवरती बोला, तुम्ही बेकारीवरती बोला. आहे ना, अनिल देशमुखांनी सुद्धा पाढा वाचलाच, जयंतरावने वाचला, नानांजीने वाचला, आणखीन सगळेच जण सांगतायत की या महाराष्ट्रामध्ये जे काही येऊ शकत होतं, या नागपूरमध्ये जे काही येऊ शकत होतं, एअरबस सुद्धा आम्ही आणू इच्छित होतो, बोलणी चालू होती, पण मध्येच वरनं दिल्लीवरनं कंट्रोलवरनं सिग्नल गेला आणि एअरबस कुठे गुजरातमध्ये गेली, गुजरातमध्ये. असे आपल्याकडे येणारे सगळे उद्योगधंदे यांनी गुजरातमध्ये पळवले आणि तरीवरती आमच्यावरती आम्हाला तुम्ही शिव्या देत आहे. संताप ह्याच गोष्टीचा येतो की तुम्ही म्हणजे त्यांनी झाली आता 8 महिने झाले आणि वरती पंतप्रधान मोदींनी सुद्धा 8 वर्षात काय केलंय हे एकदा जनतेसमोर येऊन सांगत का नाही. बरं, मी तर जाहीर आव्हान दिलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेचं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरला, माझे वडील चोरताय म्हणून मी प्रत्येक सभेत आवर्जून सांगतो, अरे बाप चोरणारी औलाद तुमची, या जनतेला तुम्ही मुलासारखं तरी सांभाळू शकणार? ना स्वतःच काही दैवत, ना कोणी तुमचे आदर्श. शिवसेना प्रमुखांना ते सुद्धा आमचेच. पण 4 दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील बोलले की बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हते, शिवसेना प्रमुख गेले नव्हते, मग काय तुम्ही आणि तुमचे काका गेले होतात? बाबरी पाडल्यानंतर जी एक पळापळ झाली होती भाजपच्या गोटामध्ये, होय मी भाजपच्या गोटात सरळ सांगतो, आणि हे संघाचं मुख्यालय, संघाचे जर सरसंघचालक असतील तर त्यांना सुद्धा विचारतोय की जे चंद्रकांत पाटील बोलले हे तुम्हाला पटतंय का, तुम्हाला मान्य आहे का? एक तर तेव्हा कोणी बोलायला तयार नव्हतं आणि मी स्वतः त्याला साक्ष शिवसेना प्रमुखांनी त्या फोनवरती सांगितलं होतं की जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, मला त्यांचा गर्व आहे. पण तुम्ही शिवसेना प्रमुखांचा अपमान करता, त्यांचं योगदान तुम्ही नाकारता. माझं तर म्हणणे याच तुम्ही मैदानात मी शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन येतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि तुम्हाला तुमचा कोण बाप निवडायचा तर निवडा आणि या मैदानामध्ये. अरे जर मर्द असाल तर मैदानात या, मर्द असाल तर मैदानात या, मैदान मिळू नये म्हणून ताण्या कशाला घालता? आम्ही आलोत ना मैदानात, या आलेत ना, एवढे जमलेत ना या मैदानात. आम्ही एका व्यासपीठावरती येतो, तुम्ही एका व्यासपीठावरती या, तुम्हाला जे बोलायचे ते बोला, आम्हाला जे बोलायचं ते बोलतो. जनता जनार्दन जो आहे तो जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. चला, मी आज मी सगळ्यांच्या समोर जाहीर करून टाकतो, सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि दरवेळेला माझ्यावरती जो आरोप केला जातो, मी मुद्दामून बोलतो, सगळे सोबत असताना बोलतोय. मी काँग्रेस सोबत गेलो म्हणून म्हणजे मी हिंदुत्व सोडलं का? काँग्रेसमध्ये कोण हिंदू नाही आहेत? मग नेमकं संघाला सुद्धा मला हेच विचारायचं आहे, नेमकं तुमचं आणि तुमच्या भाजपचं चाललंय तरी काय? मी सातत्याने सांगतोय जे माझ्या वडिलांनी सांगितलं, आजोबांनी सांगितलं की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवेचं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. आणि मी नवीन नाव त्यांना ठेवलेलं आहे, ह्यांचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे. तुम्ही म्हणाला काय हो, काहीतरी बोलता गोमूत्रधारी का? नाही, ते एवढ्यासाठी आहे की संभाजीनगरला अशीच अलोट गर्दीची सभा झाली, तिकडे गोमूत्रधारी गेले, हे सगळे येऊन गेले म्हणून आम्ही गोमूत्र शिंपडतो. अरे थोडं प्राशन करा, काहीतरी अक्कल येईल. कसलं गोमूत्र शिंपडताय? देश कुठे चाललाय, जग कुठे चाललंय, आणि तुम्ही गोमूत्र घेऊन गोमूत्र शिंपडताय का? इकडे आलेली माणसं ही माणसं नाही आहेत. संभाजीनगरला जी लाखो माणसं आली होती ती माणसं नाही आहेत. अनेक जाती जमातीचे होय, तिकडे मुसलमान सुद्धा आले होते, इकडे सुद्धा मुसलमान आले असतील, काय ती माणसं नाही आहेत? पण नेमकं तुमचं हिंदुत्व काय? आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, तसं भाजपने जाहीर करावं, त्यांचं हिंदुत्व म्हणजे काय? त्यांना शिवसेना प्रमुखांचं योगदान आता नको नाकारतायत. हनुमान चालीसा पडायचं आहे, आणखीन काय काय करायचंय, अयोध्येला पण जायचंय. पण त्याच बरोबरीने मोहनजी भागवत हे मशिदीत सुद्धा जाऊन आले,
मी गेलो असतो तर एका बाजूला हनुमान चालीसा पढायचं आणि दुसऱ्या बाजूला मशिदीत जाऊन हे कव्वाली ऐकणार, हे यांचं हिंदुत्व. उत्तर प्रदेशमध्ये मदरशामध्ये जाऊन उर्दूमध्ये मन की बात करणार, हे यांचं हिंदुत्व. या हिंदुत्वाच्या भाकड कथा आम्हाला सांगू नका. आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व जे आहे ते या देशासाठी मातीसाठी जो जीव द्यायला तयार आहे तो आपलं मानणार आहे, आमचं हिंदुत्व आहे. बरं ठीक आहे, आम्ही काँग्रेस बरोबर गेलो, कोणी घालवलं आम्हाला? 2014 साली भाजपनेच आमची युती तोडली होती. 2019 मध्ये सुद्धा दिलेली वचन आहे ना, मग रामाचं नाव घेता कशाला? प्राण जाय पर वचन न जाय, वचन गेलं खड्ड्यात पण माझी खुर्ची मिळाली ना, आता तू पण जा खड्ड्यामध्ये. हे असं हिंदुत्व नाही आहे. आणि आता जे काय सगळं घडतंय, मी मगाशी जे सांगत होतो फडतूस शब्द मी का वापरला, तुम्ही असता माझ्या जागी तू तुम्ही काय केलं असतात हे तुम्ही मला सांगा. एका महिलेवरती तिच्या कार्यालयात घुसून महिला गुंडांकरवी हल्ला केला जातो, रोशनी शिंदे तिचं नाव. बर, ती हात जोडून सांगते की मला मारू नका, मी उपचार घेते, मातृत्वासाठी ती उपचार घेते. ती हात जोडून कळवळून सांगते मारू नका, तुम्ही सांगा काय करायचं, नाही तू असं असं केलं, ते काय केलं, नाही अमुक अमुक ट्विट केलं, तू माफी माग. ठीक आहे, माफी मागते. माफी मागण्याचा व्हिडिओ तिने दिला. त्याच्यानंतर सुद्धा आणखीन महिला आल्या, तिला पाडली आणि तिच्या पोटामध्ये लाथा घातल्या. हे तुमचं हिंदुत्व हे आहे संघाला मान्य? बर, तिला पोटात लाथा घालून मारल्यानंतर ती तक्रार करायला गेली, हॉस्पिटलमध्ये गेली, तक्रार करतायत, पोलीस तक्रार घ्यायला तयार नाहीत. मग तिला ठाण्यावरनं मी मुंबईतल्या इस्पितळात आणलं. दुसऱ्या दिवशी आपला मोर्चा होता. मोर्चा चालू असताना तिकडे हॉस्पिटलवरती दबाव आणला जात होता, हिला लवकर डिस्चार्ज करा. खोलीच्या बाहेर पोलीस बसले होते, बाहेर पडलेले पडले की तिला अटक करायची. हे तुमचं हिंदुत्व? आणि त्या महिलेच्या डोळ्यात पाणी येत पाणी होतं, मी बोलत होते तेव्हा पाणी होतं. मग मी म्हटलं हे सगळं असं असेल, पोलीस तिची दखल घ्यायला तयार नाहीत. तिच्यावरती तक्रारी, तिच्यावरती एफ आय आर टाकलेत, केसेस टाकलेत, तिला अटक करायला बघतायत. मग हा गृहमंत्री बसलाय तो फडतूस आहे, त्यांनी दुसरं काय आहे, दुसरा शब्द काय, तुम्ही काय वापरला असता, तुम्ही काय शब्द वापरला असता? फडतूस म्हणजे बिनकामाचा. काय हे हिंदुत्व? हा कारभार संघाला मान्य आहे का? हा कारभार विश्वगुरु असलेल्या आमच्या मोदींना मान्य आहे का? आणि हाच कारभार आज जे आले होते घराणे, म्हणजे घराण्याचा सन्मान करायला, ते आमच्या गृहमंत्र्यांना मान्य आहे का? देश कसा असला पाहिजे? मोकळा असला पाहिजे. जो उल्लेख मगाशी झाला की नागपूरची भूमी हा विदर्भ काय, संपूर्ण देश पेटला होता तेव्हा. क्रांतिकारकांची भूमी, क्रांतिकारक जे फासावरती गेले ते काही यांना सत्तेवरती बसाव म्हणून नव्हते गेले, तुम्हाला तुमच्यासारख्या सगळ्यांना. म्हणून मी नेहमी म्हणतो, क्रांतिकारक जे देशासाठी गेले, फासावरती गेले, देश म्हणजे देशातली माणसं, देश म्हणजे नुसते दगड धोंडे नाहीत, अजिबात नाही. देश म्हणजे देशातली माणसं, या माणसांसाठी ते गेले होते की कोण होणार पंतप्रधान कोणाला माहिती होतं, कोण होणार राष्ट्रपती कोणाला माहिती होतं, पण गेले ना फासावर. मग त्यांनी जर का जीव दिला असेल आपल्यासाठी तर तुम्हाला विचार पडावा की अरे याच्या पुढे निवडणुकीमध्ये कोण असावा पर्याय, मरेल कोणीतरी. पण हे अन्याय करणारे आणि आम्हाला गुलाम बनवणारे आम्ही आता त्या खुर्चीवरती बसू देणार नाही, टिकू देणार नाही, शपथ तुम्ही घेतली पाहिजे. त्यांनी तर गोळ्या झेलल्या, त्यांनी तर फास घेतले. तुम्हाला तर फक्त एका बोटानी क्रांती करायचे, केवढं सोपं काम आहे, नुसतं बोटानी यांचे 12 वाजवायचे, वाजू शकत नाही तुम्ही. ज्यांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांना पर्याय कोण हा प्रश्न पडूच कसा शकतो? आणखीन काय विल्हेवाट लावायची तुमची? सगळे जे काय होतं ते गमावल्यानंतर हे नाहीतर कोण, नाहीतर कोणीही येईल, पण हे नको. हा एक विचार आता आपल्याला करण्याची वेळ आलेली आहे. बरेच विषय आहेत, मगाशी पृथ्वीराजजी पण दोन्ही विषय मांडले, सत्यपाल मलिकांचा विषय मांडला, हिडनबर्गचा विषय मांडला. बरं ठीक आहे, तो हिडनबर्ग फालतू आहे, मग एवढे का हादरलात, एवढे का हादरलात? हिडनबर्गने एक रिपोर्ट दिल्यानंतर तो जणू काही देशावरती हल्ला आहे. ठीक आहे, देशावरती हल्ला आहे,
मग देशावरती हल्ला असेल तर देशाला पहिले त्याची उत्तरं मिळायला नकोत, देशाला पटायला नको की अरे हा माझ्या देशावरचा हल्ला आहे, इडेनवर तिकडे मोकळा फिरतोय. पण त्या अहवालावरती जे प्रश्न विचारतायत, म्हणजे राहुल गांधीजींना त्यांनी अपात्र ठरवलं, त्यांना घरातून बाहेर काढलं, केजरीवालला बहुतेक आता 8 टक्कील, प्रश्न विचारायचे नाही. सत्यपाल मलिकांनी सुद्धा जो एक मोठा स्पोर्ट केलेला आहे, हा प्रश्न आम्ही तर नाही विचारला. बरं, हिडेनवर सर देशाच्या बाहेरचा आहे, सत्यपाल मलिक तर आपल्या देशातले आहेत आणि विशेष म्हणजे तुमच्या भाजपचे कार्यकर्ते आहेत. जसं एक पार्सल तुम्ही आमच्याकडे आणून ठेवलं होतं, ज्यांनी आमच्या शिवरायचा आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, तसेच तुम्ही तिकडे त्यांना राज्यपाल म्हणून बसले होते. अशी एक व्यक्ती हा गौप्य स्पोर्ट करते, त्याला तरी किंमत देणार की नाही? ते जे म्हणालेले आहेत ते फार गंभीर आहे. भ्रष्टाचाराबद्दल ते बोललेत, पुलवामाच्या हल्ल्याबद्दल बोललेत. कोण उत्तर कोणाकडनं कोणी मागायचं? आणि ते आणखीन जे म्हणाले की त्याच वेळेला त्याने एक शंका आली होती की या हल्ल्याचं ते राजकीय भांडवल करण्याची शक्यता आहे. मग तुम्हाला आठवते का हो, कारगिल युद्धाच्या वेळेला एक आणखीन एक मलिक कोण होते, व्हीपी का विके, हा व्हीपी मलिक, त्या मलिकाने एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कारगिलचं युद्ध आपण जिंकल्यानंतर जे भाजपच्या प्रचाराच्या सभा व्हायच्या तिकडे तिन्ही लष्कराच्या तिन्ही प्रमुखांचे फोटो छापले जायचे. आणि मलिकांनी वाजपेयींकडे तक्रार केली की हे कसं बरोबर नाही, हे सैनिक लढलेत, हे शौर्य सैनिकाचं आहे, देशासाठी आम्ही लढतो, पक्षासाठी नाही लढत. तुमचे अंध फक्त हे तुमचे सैनिक असू शकतील, पण माझ्या मातृभूमीचे सैनिक पुत्र हे पक्षाचे सैनिक होऊ शकत नाही, ते माझ्या देशाचे सैनिक आहे. आणि देशासाठी लढल्यानंतर त्याचं श्रेय तुम्ही घेताय. नशीब त्यावेळेला वाजपेयी होते, हे असते तर त्यालाच आत टाकलं असता. पण वाजपेयीने ती पोस्टर्स मागे घ्यायला लावलं, एक लावली, एवढा मोठेपणा त्यांच्यामध्ये होता. आणि मगाशी जयंतराव तुम्ही बोलता बोलता जे सांगायचं राहिलं वाजपेयी, तेच म्हणायचे, सरकार आती आहे, सरकार जाती आहे, लेकिन देश रहना चाहिए, देश राहायला पाहिजे. मी सत्तेची नशा जी बोललो, सत्तेचं व्यसन जे बोललो, अरे आमचं चाललं होतं सरकार, पण तुम्हाला आणखीन 2-3 वर्ष सुद्धा थांबवलं नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे व्यवस्थितपणे काम करत होतं, त्याच्यामध्ये तुम्ही घुसलात, त्यातनं आमचे गद्दार तुम्ही फोडले आणि हे सगळे गद्दार त्यांना घेऊन तुम्ही आता राज्य कारभार करताय. की सत्तेची नशा नाही तर दुसरी काय? तिकडे मध्य प्रदेशचं सरकार पाडतंय, कुठे दिसेल तिकडे इकडे दहीहंडी की काय देशभर लावलेली लोकशाहीची? यांचा गोविंदा निघाला दिल्लीवरून आणि दिसली अंडी का फोड, दिसली अंडी का फोड, हा काय गोविंदा आहे? सगळीकडे देशभर ही अंधाधुंदी माजवायची. अरे कारभार, तुम्हाला सत्ता पाहिजे ना, चला आम्ही देतो सत्ता तुम्हाला, बसलेलाच आहात, पण आणखीन चांगल्या पद्धतीने देतो. गेल्या 8 वर्षामध्ये देशासाठी काय केले हे पहिलं आम्हाला सांगा, मग आम्ही तुम्हाला सत्तेची दारू उघडून देतो. आणि तुम्ही इकडे आलेला नुसतं निश्चय करून गेलो नाही. ज्या सरकारी जाहिराती येतात अगदी केंद्राच्या सुद्धा, तुम्ही या नागपूरच्या आजूबाजूच्या गावातून आलेला आहात, मला सांगा जरा तुमच्या गावामध्ये उज्ज्वला योजना किती ठिकाणी व्यवस्थित चालू आहे? अरे पण पंतप्रधानांच्या फोटोनी तर दिसतात ना, पेट्रोल पंपावरती पूर्वी लागले होते उज्ज्वला योजना. पीक किसान विमा योजना किती ठिकाणी व्यवस्थित चालू आहे? शेतकऱ्याच्या खात्यामध्ये व्यवस्थित वेळेवरती पैसे किती लोकांचे येत आहेत? मग तुम्हाला कळते तुम्ही कसे फसवले जात आहे? मी माझ्या गावामध्ये बघतो पंतप्रधानांचा फोटो उज्ज्वला योजनेमध्ये, एवढ्या लाख लोकांना, महिलांना त्याचा लाभ झाला. मी म्हणतो माझ्या नाही, पण पाटोळे साहेबांच्या गावात झाला असेल. पाटोळे साहेब त्यांच्या गावात बघतात, ते म्हणतात अरे माझ्या गावात नसेल, पण थोरात साहेबांच्या गावात झाला असेल. थोरात साहेब म्हणतात माझ्या गावात नाही, अजितदादांच्या झालं असेल. पण आम्ही सगळे एकत्र भेटतो तेव्हा म्हणतो अरे तुझ्याही गावात नाही, माझ्याही गावात नाही, पण हे बुवा आपल्या सगळ्या गावात लागलेत. हा एक भ्रम सगळीकडे केला जातोय की सगळं काय आलबेल आहे. अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे. बेकारी वाढत चाललेली आहे, महागाई वाढते आहे, महागाई कमी होण्याचं लक्षण नाही आहे. हे सरकार म्हणजे मोदींचं सरकार येण्याच्या आधी डॉलरचा भाव काय होता कोणाच्या लक्षात आहे?
गॅस सिलेंडरचा भाव काय होता कोणाच्या लक्षात आहे? बरं तर बरं, आता या सरकारने एक योजना चालू केलेली आहे आनंदाचा शिधा, किती लोकांना मिळाला? अरे कुठून आलात तुम्ही? महाराष्ट्रामध्येच राहता ना? मग एवढं दयावान सरकार तुमच्यासाठी एवढं काम करते, एवढे फिरतायत पण आनंदाच्या शिधामध्ये सुद्धा ज्यांना काही मिळालं असेल त्यातल्या कडधान्याला सुद्धा बुरशी लागलेली आहे, त्या आनंदाला बुरशी लागलेली आहे, सगळ्या कारभाराला बुरशी लागले, तिकडे शिद्याला बुरशी लागणार नाही तर काय होणार दुसरं? संपूर्ण देश आणि हे राज्य नाचून टाकलेलं आहे. म्हणून आज आपण सगळे केवळ आम्ही नाही, आम्ही लढतोय तुमच्यासाठी. ही लढाई मी तर घोषणा आणि मैदानात उतरलंय, आता जिंकेपर्यंत थांबायचं नाही. तुम्ही थांबणार आहात का? खरंच तुमच्यामध्ये हिंमत आहे का? वज्रमूठ आवळ्याची आहे हिंमत आहे? कारण होतंय असं की एक एक मुद्दे आता आल्यानंतर, सत्यपाल मलिकांचा मुद्दा आला, अडाणींचा मुद्दा आला, आणखीन कोणाचा आला, काही बरेच काहीतरी असे एक ढग पसरवतात धार्मिक. म्हणजे जे मोदींनी सांगितलं होतं ना तो सर्जिकल स्ट्राईक करताना, मुझे बताया गया की बादल है. मग मी म्हटलं बादल आहे तर चांगलं आहे, बादलाच्या मधनं तिकडनं वर्ण जाती आतमध्ये खाली दिसणारच नाही. तेच चाललंय आता. हा सगळा जो काही कारभार चाललेला आहे, महागाई बेकारी याच्यावरती तुम्हाला काही वाटू नये, चटके त्याचे लागू नयेत. चटके लागले तरी तुम्ही वेगळ्या एका भ्रमामध्ये राहता. अरे धार्मिक धार्मिक धार्मिक, हे बुरखे पांघरणं आता यांचं बंद केलं पाहिजे. त्यांच्या बुरख्या आड जो भेसूर चेहरा आहे तो आता बघायला लागा. आणि मग माझा साधा प्रश्न आहे की जे चाललंय हे तुम्हाला मान्य आहे का? एकदा मला हो की नाही एकदा जोरात सांगा. म्हणजे आम्ही करतोय ते तुम्हाला पटते की नाही हे सांगा. मग जिंकेपर्यंत सोबत राहणार आहात की नाही? एकदा मला मोठी आवडून सगळ्यांनी दाखवा. आणि पत्रकारांनो या मोठी दाखवा. एक सुद्धा भाडकाऊ कोण नाही याच्यामध्ये, एक सुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाहीये खुर्च्या सोडल्या तर. बस हा जिवंतपणा. लोकशाही मेली नाही, लोकशाही मरू देणार नाही. आणि लोकशाही जगवायची असेल तर हा जिवंतपणा असाच तुम्हाला कायम ठेवावा लागेल. आम्ही आहोत, आम्ही मैदानात उतरलेलो आहोत, पण ते लढतोय ते तुमच्यासाठी लढतोय. आणि आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कर्मभूमीवर दीक्षाभूमीला आम्ही कोटी कोटी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे ताजुद्दीन बाबाच्या या कर्मभूमीला आणि जन्मभूमीलाही अभिवादन करतो. आणि वज्रमूठ महाविकास आघाडीच्या या सभेला उपस्थित झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख, आमचे स्नेही उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अजितदादा पवार, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे विधिमंडळातले काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना या राज्याच्या विकासासाठी ज्यांनी भरपूर काम केलं ते आमचे नेते पृथ्वीराजजी चव्हाण, या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, आदरणीय सुनील केदारजी, विजय वडट्टीवारजी, आदित्य ठाकरेजी, संजयजी राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, जितेंद्र अव्हाडजी, अनिल देशमुखजी, विकास ठाकरेजी, सुनील प्रभूजी, आमचे खासदार बाळासाहेब धानोरकर, आमच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, माणिकराव ठाकरे साहेब, सुभाष धोटेजी, राजेंद्रजी मुळक, राजू पारवेजी, रणजित कांबळे, अभिजित वंजारी, सतीश चतुर्वेदीजी, नितीन देशमुख, सुधाकर आडबैलेजी आणि सगळे तिन्ही पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले, माझे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि माता बहिणी आणि पत्रकार
बंधू आणि भगिनी, खरतर ही सभा होण्याच्या पहिले आणि आमची संभाजीनगरची सभा होण्याच्या पहिले ज्या पद्धतीने राज्यातली जी सरकार ईडीची आहे या सरकारच्या माध्यमातून ह्या सभा होऊ नये याची जाणून बुजून काळजी घेतली जात. माध्यमावर चुकीच्या बातम्या पेरल्या जातात. संभाजीनगरमध्ये मुस्लिम एरियामध्ये आपल्या हिंदू धर्माचं मंदिर आहे. रामनवमीच्या दिवशी त्या ठिकाणी मुस्लिम समाज आणि हिंदू धर्माच्या लोकांनी रामनवमीच्या त्या ठिकाणी पूजा केली. रात्री 12 वाजता त्या ठिकाणी काही 10-12 लोक पुरं गेलीत आणि त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि त्या ठिकाणी पोलिसांनी मुद्दामून त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि दोन धर्मामध्ये झगडे झाले, वातावरण खराब झालं. या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी केलं आणि मग सभा झाली आणि या राज्यातल्या ईडीचं आणि देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं, नरेंद्र मोदीच्या सरकारचं पर्दाफाश करण्याचं, त्याचं पितळ उघड करण्याचा जो प्रयत्न झाला आणि म्हणून नागपूरमध्ये सभा होऊ नये याही सभेच्या या जागेचा वाद भाजपने निर्माण केला. प्रकरण कोर्टात गेलं आणि माननीय कोर्टाने त्याच्यातली परवानगी दिली. भाजप का घाबरत? जिस चोर के दाढ़ी में तिनका ही परिस्थिति आज भाजपची झाली. खरं तर तुम्ही जयंतराव पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. आज देशातला सगळ्यात महागड शहर हे नागपूर शहर आहे. सगळं कर्जानी आणलेलं या शहरामध्ये जे दिखावट आपल्याला दिसतंय. संजय राऊत साहेब म्हणत होते परवाच्या दिवशी की फार चांगला विकास झाला. संजय राऊत साहेब आपल्या माहितीसाठी सांगतो की या शहरामध्ये जेवढं आणलं ते कर्ज रूपाने आणलं आणि या शहराच्या जनतेचे खिशातून रोज पैसे कापले जातात, खिसे लुटले जातात. हे सगळ्या देशातलं महागडं शहर आहे. नागपूरकरांना लुटलं जाते आहे. पिण्याचं पाणी तर दिलंच नाही. मागच्या वेळेस घोषणा केली होती 24/7 आम्ही पाणी देऊ. आज तुम्ही तर एक तास सांगितलं जयंतराव, तेही भेटत नाही. कुठं 10 मिनिटं, कुठं अर्धा मिनिट, अशी परिस्थिती आज या नागपूर शहरामध्ये आहे. आणि म्हणून भयावह परिस्थिती या नागपूर शहरामध्ये. विकासाच्या नावानं या नागपूरकरांना लुटण्याचं काम सुरू झालेलं आहे. खरं तर आपण पाहतोय की आज राज्यामध्ये हे सरकार आलं तेव्हापासून अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलं. विधानसभेमध्ये आत्ता बजेट अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जोरात प्रयत्न केला, सरकारला सांगितलं की सरकारला या शेतकऱ्याला आपण मदत केली पाहिजे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काही कॉमेडी शोच आहे सध्या. अजितदादा तर खूप जोरात जोरात हसतात. कॉमेडी शो आपला मुख्यमंत्री मोदींचा. आणि पूर्व मंत्री अनिल देशमुख ने कहा कि मुझे गलत तरीके से फंसाया गया और 14 महीनों तक जेल में रखा गया. अब मैं पूरी ताकत के साथ वापस लौटा हूं. अब किसी में ताकत नहीं कि मुझे रोक सके. अच्छा, या महाविकास आघाड़ीच्या या कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शेकापा आणि बाकी सर्व मित्रपक्ष यांच्या या महाविकास आघाडीच्या सभेला उपस्थित सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर माननीय अजितदादा पवार, माननीय जयंतजी पाटील, माननीय अंबादाजी दानवे साहेब, माननीय पृथ्वीराजजी चव्हाण, माननीय बाळासाहेबजी थोरात, माननीय संजयजी राऊत, माननीय नानाजी पटोले, माननीय सुनीलजी केदार, माननीय विजयजी वडट्टीवार, माननीय माणिकरावजी ठाकरे, माननीय सतीशजी चतुर्वेदी, जितेंद्रजी आव्हाड, माननीय आदित्यजी ठाकरे, विनायकजी राऊत, माननीय खासदार बालूजी धानोरकर, मंचावर उपस्थित असलेली सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि शेकापाची सर्व उपस्थित सन्मान्य मंडळी आणि उपस्थित सर्व मोठ्या संख्येनं या विराट सभेला असलेले सर्व
बंधू आणि भगिनी आणि उपस्थित सर्व मित्रांनो, आज या वज्रबोट सभेमध्ये मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आपल्याला सर्वांना माहित आहे की मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना ज्या पद्धतीने मला खोट्या गुन्ह्यामध्ये फसवण्यात आलं, मला खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांनी त्यांना फसवण्यात आलं। मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना त्यांच्यावर काही लोकांनी दबाव टाकून माझ्यावर 100 कोटीचा आरोप त्यांनी त्यांना करायला लावला आणि या 100 कोटीचा आरोप केल्यानंतर त्याची चौकशी झाल्यानंतर इथे उद्धवजी ठाकरे उपस्थित आहे, इथे अजितदादा पवार उपस्थित आहे। माझ्यावर 100 कोटीचा आरोप झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की माझ्यावर जो आरोप 100 कोटीचा झाला आहे त्याची चौकशी करा आणि दूध का दूध पाणी का पाणी करा। अशा पद्धतीनं त्याची चौकशीचे आदेश न्यायमूर्ती चांदीवाल यांना देण्यात आले आणि त्याबरोबर 1 वर्ष चौकशी चालली। ईडीची चौकशी, सीबीआयची चौकशी, चांदीवालची चौकशी आणि जवळजवळ 1 वर्षाच्या तपासानंतर हायकोर्टामध्ये जेव्हा चार्जशीट दाखल झाली आणि हायकोर्टाने जो निकाल सर्व कागदपत्र पाहून जो दिला त्या निकालात त्यांनी हायकोर्टाने सांगितलं की अनिल देशमुखांवर जे आरोप झालेले आहेत ते IQ माहितीच्या आधारावर आहेत, अनिल देशमुखांवर जे आरोप झाले त्यांचे कोणतेही पुरावे नाही आणि अनिल देशमुखांवर जे आरोप झाले ज्या व्यक्तींनी आरोप केले ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांच्या बयानावर विश्वास ठेवता येणार नाही। आणि माझ्यावर जो 100 कोटीचा आरोप झाला बंधू आणि भगिनी, माझ्या जो 100 कोटीचा जो आरोप झाला जेव्हा चार्जशीट दाखल करण्यात आली तो 100 कोटीचा आरोप 1 कोटी 71 लाखाची चार्जशीट फक्त दाखल करण्यात आली आणि 1 कोटी 71 लाखाची चार्जशीट दाखल केल्यानंतर कोर्टाने त्याला विचारलं की याचे तरी तुमच्याकडे पुरावे आहे का, तर त्याचे सुद्धा पुरावे त्यांनी इतर मिळाले नाही। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्याला जेव्हा न्यायालयात बोलवण्यात आलं तो न्यायालयात आला नाही आणि फरार झाला, 6 महिने देशाच्या बाहेर होता। एक गोष्ट समजत नाही की ज्यांनी आरोप केले त्यांनी स्वतः न्यायालयात यायला पाहिजे आणि साक्ष द्यायला पाहिजे। अशा पद्धतीने एका खोट्या आरोपामध्ये मला फसवण्यात आलं आणि अशा पद्धतीनं अब मैं 14 महिने आर्थर रोड जेल में मैं था। 14 महिने में आर्थर रोड जेल का भत्ता समझते ना, 14 महिने में आर्थर रोड का भत्ता खा के अनिल देशमुख का भी बाहर आया है। आप कोई माइकलाल अनिल देशमुख का मैदान में आने से रोक नहीं सकता, ये भी मैं बताता हूँ। आज या ठिकाणी जी महाविकास आघाडीची जी सभा होत्या त्याला विरोध करण्याचा काही मंडळांनी प्रयत्न केला। आपल्याला माहित आहे की संभाजीनगरला जी सभा झाली होती ती अतिशय विराट सभा पाहून काही लोकांच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्याला विरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांना चालू केला। पण आज ही विदर्भाच्या भूमीमध्ये परमपूज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर गाडगे महाराज या भूमीमध्ये ज्यांनी दीक्षा धम्मची दीक्षा दिली असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा संतांची ही भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये ही आज विराट सभा महाविकास आघाडीची होत आहे याच्याबद्दल सर्वांना याचा अतिशय आनंद आहे। आपल्याला माहित आहे की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे, अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, पंचनामे झाले, पण पंचनामे करून सुद्धा राज्य शासनाने ज्या पद्धतीने सरकारला मदत करायला पाहिजे तशा मदतीची मदत कोणती झाली नाही। तिथे कापूस असो, संत्रा मोसंबी असो, आंबा असो, डाळिंब असो, या सर्व जे पिकं फळभाजी असो या सर्व पिकासाठी ज्या पद्धतीनं मदत व्हायला पाहिजे ती कोणती मदत सरकारकडनं झाली नाही। आपल्याला माहित आहे की अनेक आपल्या विदर्भामध्ये आणि अनेक भागामध्ये संत्रा मोसंबी मोठ्या प्रमाणात होते, या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी होते। मधल्या कामामध्ये संत्रा मोसंबीचं 7-8 महिन्यापूर्वी फार मोठं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे, पण या अतिवृष्टीचं 7-8 महिन्यापूर्वी नुकसान होऊन सुद्धा पंचनाम्याचा रिपोर्ट, कलेक्टरचा रिपोर्ट शासनाच्या दरबारी जाऊन सुद्धा
आतापर्यंत 7-8 महिन्यापासून संत्रा मोसंबीला आतापर्यंत मोबदला मिळाला नाही. हा प्रश्न अधिवेशनामध्ये आम्ही अनेक आमदारांनी आणि आम्ही उपस्थित केला. तिकडे विरोधी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस होते, त्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं की संत्रा मोसंबीचं जे नुकसान झालं आहे ते लवकरात लवकर आम्ही देऊ. आता त्या गोष्टीला 1.5 महिना झाला, संत्रा मोसंबीचे पैसे मिळाले का याची आपल्याला आपण सांगू शकता? एक पैसा सुद्धा मिळाला नाही. आज कापूस उत्पादक शेतकरी महाराष्ट्रामध्ये विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होत असताना आज कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आहे. मोठ्या प्रमाणात कापसाची आयात परदेशातनं भारतात करण्यात आली, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले. जो 11% आयात करत होता तो रद्द केला. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात परदेशात व्हायला पाहिजे, ती निर्यात कापसाची परदेशात झाली नाही, त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे भाव पडले आणि कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आहे. पण याकडे राज्य शासन आणि केंद्र शासन लक्ष द्यायला तयार नाही. त्याचबरोबर अनेक बँकेच्या माध्यमातून शेतकरी अडचणीत असताना NDCC बँक असो की बाकी बँक असो, या बँकेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले पण अडचणीमुळे कर्जाची वापस किंवा परतफेड करू शकले नाही, त्या शेतकऱ्यांच्या शेतीचे लिलाव करण्याचं काम सुद्धा या सरकारने चालू केलेलं आहे. उदाहरण द्यायचं तर नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक, नागपूरच्या एका जिल्ह्यामध्ये 6,500 शेतकऱ्यांच्या शेतीचे लिलाव या बँकेने काढलेले आहे. त्याच्याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता विधानसभेमध्ये आणि त्या विधानसभेच्या प्रश्नामध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही हे लिलाव थांबवू आणि कर्जाच्या बाबतीत आम्ही चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सवलत देऊ. त्याच्या बाबतीत सुद्धा बंधू आणि भगिनी तसा निर्णय झाला नाही. अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे. आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, मोठ्या प्रमाणात जे उद्योगधंदे महाराष्ट्रात यायला पाहिजे ते मोठ्या प्रमाणात जे उद्योगधंदे यायला पाहिजे त्या पद्धतीचे उद्योगधंदे महाराष्ट्रात नाही आणि जे उद्योगधंदे महाराष्ट्रात येणार होते आपल्याला माहीत आहे की वेदांता फॉस्कॉन हा मोठा उद्योग, या उद्योगामुळे जवळजवळ 7-8 हजार युवकांना नोकरी मिळाली असती, हा उद्योग दुसऱ्या राज्यात गेला. त्याचबरोबर बल्क ड्रगचा प्रोजेक्ट असो की मेडिकल इक्विपमेंटचा प्रोजेक्ट असो की ऊर्जा प्रकल्प असो, असे अनेक प्रकल्प बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्राच्या बाहेर त्या निमित्ताने गेले. आणि आज ज्या ठिकाणी आपली सभा होत आहे नागपूरला, आपल्या नागपूरला मिहानचा प्रकल्प आहे, मिहानच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग यायला पाहिजे, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भातील युवकांना त्यांच्या हाताला काम मिळू शकेल, अशा पद्धतीनं उद्योग यायला पाहिजे. पण या मिहानमध्ये येणारा जो मोठा प्रोजेक्ट होता एअरबसचा, ज्याच्यामुळे जवळजवळ 25,000 कोटीचा प्रोजेक्ट मिहानमध्ये येणारा एअरबसचा तो या ठिकाणी येऊ शकला नाही. त्याचबरोबर फ्रान्सचा सॅफ्रॉन हा प्रोजेक्ट हा सुद्धा आपल्या नागपूरमध्ये मिहानमध्ये येणार होता, हा सुद्धा त्यांनी येऊ शकला नाही. अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारचं काम आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शिवसेना आणि शेकाप यांच्या माध्यमातून या जाहीर समितीचे आयोजन करण्यात आलं आहे. अशा प्रकारचं जे सरकार आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा आपण विचार त्या निमित्तार्पण करायला पाहिजे आणि तो विचार आपण कराल अशा प्रकारची आशा आपल्या सर्वांकडून इथे व्यक्त करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो, धन्यवाद. कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक मानसी, BCN News नागपूर.